डेंग्यू मलेरियाचा विरोध करत नाही तर त्याचा थेट खात्मा करतो। तशाच प्रकारे सनातन धर्म हाही डेंग्यू मलेरिया सारखाच आहे, त्यामुळे त्याला विरोध न करता त्याचा खात्माच केला पाहिजे असं संतापजनक विधान एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि तमिळनाडू सरकारमध्ये मंत्री असलेले उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं। करुणानिधींचा डीएमके म्हणजेच द्रमुक हा पक्ष हिंदू विरोधी राजकारणासाठीच ओळखला गेलाय, तर आपल्या आजोबांपासून सुरू झालेला हा हिंदू विरोधाचा वारसा करुणानिधींचे नातू असलेल्या उदयनिधी स्टॅलिन यांनी जपलाय असंच म्हणावं लागेल। तमिळनाडूमधील स्टॅलिन सरकार कायमच तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी हिंदूंना टार्गेट करत आले। हिंदू सरांना परवानगी नाकारणं, एका विशिष्ट धर्माला प्रमोट करण्याचे आरोप एमके स्टॅलिन आणि उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर लागत आले आहेत। हिंदूंचा विरोध करून तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्या द्रमुकला मात्र हिंदू धर्मियांच्या मंदिरातील दानपेटीवर कायम डोळा असतो। तमिळनाडूमधील 40,000 पेक्षा जास्त मंदिरांवर तमिळनाडू सरकारचा ताबा आहे। या मंदिरातील जमा होणारी कोट्यावधी रुपयांची दक्षिणा थेट सरकारच्या तिजोरीत जाते। सरकारी तिजोरीतून कुठे जाते हे वेगळं सांगण्याची गरज नाही। देशात आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे, त्यामुळे मजबूत अशा एनडीएला पराभूत करण्यासाठी विरोधकांनाही इंडिया आघाडीची स्थापना करावी लागली आहे। या द्रमुक पक्षाचाही समावेश आहे। द्रमुकच्या आतापर्यंतच्या राजकारणात हिंदू विरोधच नाही तर देशविरोध पण आहे। माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या हत्येच्या आरोपाचा जाहीर सत्कार एमके स्टॅलिन यांनी केला होता, तरीही काँग्रेस तमिळनाडूतील आपली सत्ता वाचवण्यासाठी मूक घेऊन गप्प बसलीय। आज विरोधकांच्या आघाडीमध्ये उभाड्या गटासारखे हिंदुत्ववादी असल्याचा दावा करणारे पक्ष सुद्धा आहेत। त्यांनाही आघाडीतील एकजुटता टिकवण्यासाठी आज उदयनिधींच्या या वक्तव्याचा साधा निषेधही करता येत नाहीये। याला सत्तेसाठी लाचारीच नाही तर आणखीन काय म्हणायचं। उदयनिधी यांच्यावर दिल्लीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांचं हे विधान थेट हिंदू विरोधात हिंसेला प्रवृत्त करणार आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देशभरातील हिंदू संघटनांनी केली आहे। पण याचा काहीही परिणाम उदयनिधींवर झालेला दिसत नाहीये, कारण तमिळनाडूमध्ये त्यांच्यावर कारवाईची कुठलीच शक्यता नाहीये, त्यामुळे त्यांना हिंदू विरोधी विधान करण्यासाठी आणखीनच बळ मिळत आहे। त्यांच्या या हिंदू विरोधी वक्तव्याचा साधा निषेध विरोधकांच्या आघाडीतील स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे पक्ष करतील का हा प्रश्न आहे। तुमचं या सर्व प्रकरणावर मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।